हॅलो फ्रेंड्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण आपला जो सेवन चॅप्टर आहे स्वराज्य फर्स्ट कॉन्क्वेस्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो कवर करणार आहोत त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बॅलायकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि ला शेअर नक्की करा चला तर मग स्टार्ट करूया आपल्या सेव्हन्थ चॅप्टरला दॅट इज स्वराज्य फर्स्ट कॉन्क्वेस्ट It is no doubt true that Shivaji and his comrades took the oath of Swaraja in the temple of Raireshwar. But it was a very difficult task. In those days, Maharashtra was governed by four different powers the Mughal Emperor of Delhi, Sultan Adil Shah of Bijapur, the Portuguese of Goa, and Siddhi of Janjira. They were powerful opponents, firm in their authority. No one would dare utter a word against them. Under these difficult conditions, Shivaji had taken the oath of Swaraj. There is no comparison between the vast forces of the enemy and a handful of Shivaji's Mauras. But Shivaji's mind was made up, and his firm resolve was his greatest source of strength. रायरेश्वराच्या देवलात रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली पण हे जे कार्य होतं हे तितकंच अवघड होतं दिल्लीचा मुघल बादशा विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराचा सिद्धी अशा चार सत्ता त्यावेळेस महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या आणि या सत्तांचा दरारा मोठा होता त्यांच्या विरुद्ध शब्दही तोंडातून काढायची कोणाची हिंमत होत नव्हती अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता आणि कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्याचे खूप कम अल्प असे बळ कमी असे बळ पण शिवरायांचा निश्चय जो होता तो आढळ होता त्यातूनच बळ निर्माण झाले नाव तोरणा फोर्ट आता तोरणगड जे आहे त्याच्याबद्दल आपण बघूया Shivaji controlled the Jagir of Pune, Supe, Chakan and Indapur. Add the forts in the Jagir were however in the charge of officers from the court of Bijapur. He who controlled the forts also controlled the surrounding territory and therefore all talks of Swaraja without the control of the forts was meaningless. A hill fort gave strategy support to the ruler. And Shivaji decided to capture one at a suitable time. For this purpose he had selected the fort of Torna. It stands to the southwest of Pune in the Kanar Valley. It was a renowned fort, well suited for defense. There were two strong that is uh, marches on the way of the fort. A machi is a fortification of a natural plateau formed on the slope of a hill. One of these machis was the Dundar Machis. And the other the Buddha Machi. Dunjar Machi, like the name, could offer powerful defense against enemy. The only access to the fort was across the Dunjar Machi. शिवरायांकडे पुणे सुपे चाकण आणि इंदापूर या परगण्यांची जहागिरी होती आणि जहागिरीतील किल्ले हे विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते किल्ल्यांशिवाय अं कसले आहे स्वराज्य ज्याचे किल्ले त्याचेच राज्य किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते डोंगरी किल्ला म्हणजे राजाच्या म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार असतो आणि तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे शिवाजी महाराजांनी मनाशी ठरवले तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता पुण्याच्या नैऋत्य भागास साधारण चौसष्ट किलोमीटर इतक्या अंतरावर कानत खोऱ्यात हा किल्ला होता आणि डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला हा मोठा भक्कम होता त्या किल्ल्यावर दोन भक्कम अशा माच्या होत्या एक झुंजार माची आणि दुसरी होती बुदला माची माची म्हणजे किल्ल्यावर चढणी किल्ल्यावर जेव्हा चढत होते ते तेव्हा नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी आणि झुंजार माची हे नावाप्रमाणेच झुंजार आहे लढाऊ आहे ते ओके पॉवरफुल डिफेन्स आहे अगेन्स्ट एनिमी किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट होती आणि ती म्हणजेच झुंजार माचीवरून इट इज व्हेरी डिफिकल्ट पॅसेज विथ हाय हिल्स ऑन वन साईड अँड डीप व्हॅली ऑन द अदर आणि वाट खूप अवघड होती वाटेवरून चालताना जरासा जरी तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार हे निश्चित होतं अ केअरलेस पर्सन मे इझिली लॉस हिज बॅलन्स अँड एंड हिज लाईफ इन द डीप व्हॅली Torna was considered one of the strong forts of Maharashtra. In the fort, there is a temple of goddess uh, Toranjai. That is why the fort is called Torna. Strangely enough, this powerful fort was neglected by Adil Shah. There were neither enough troops for its defense nor enough ammunition. Shivaji knew this, and this was exactly what he wanted. तोरंजाई ह्या देवीचं देऊळ होतं त्याच्यामुळे त्या किल्ल्याला नाव जे आहे ते तोरणा पडलं होतं आणि एवढा मोठा किल्ला पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते तो निगलेक्ट करत होता किल्ल्यावर पुरेसे पहारे करते की दारुगोळाही नव्हता शिवरायांनी हेरले हेर आणि शिवरायांना नेमकं हेच हवे होते तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले देन द ड्रम्स ऑफ स्वराज्य बिगिन टू साऊंड आता स्वराज्याची नौबत जी आहे ती झडली तर ते कसं घडलं विथ अ फ्यू सिलेक्ट ब्रॅ सिलेक्ट बँड्स ऑफ मावलाज शिवाजी डिसेंडेड इन टू द कानद व्हॅली Swift footed like the deer and lion hearted in courage, they raced to the top and captured the strategic position in the fort. Tanaji Malusare hosted the Maratha flag at the main entrance. Yesaji Kanak, a trustworthy and loyal companion of Shivaji, posted his guards at important points the fort was captured almost without any resistance and the sky was filled with shouts of shivaji maharaj ki jai the first battle drums and pipes of hindavi swaraj had sounded and their echo reverberated throughout the valley shivaji named this fort prachanngarh ओके प्रचंड गड हे शिवाजी महाराजांनी त्या फोर्टला नाव दिलं आता निवडक मावळे जे होते त्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय जे आहेत ते कानतखोऱ्यात उतरले साऱ्या मावळ्यांसह सा ते सिंहाच्या छातीने आणि हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढू लागले आणि मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात केल्या तानाजी मालुसरे जे होते त्यांनी दरवाजावर मराठ्यांचं निशान म्हणजे फ्लॅग घेऊन ते उभे राहिले येसाजी कंक जे आहेत हे शिवरायांचे विश्वासू आणि निष्ठावंत असे कंपॅनियन म्हणजे सहकारी होते त्यांनी चौकीवर पहारे बसवले किल्ला ताब्यात आला सर्वांनी शिव शिवाजी महाराजांचा जय जयकार केला हिंदवी स्वराज्याची जी स्थापन करण्याची जी सुरुवात होती ती इथे त्यांची झाली होती नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज जो आहे तो सह्याद्री दराखोऱ्यात घुमला शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले नेक्स्ट ब्लेसिंग ऑफ गॉडेस भवानी आता भवानी मातेचा आशीर्वाद जो आहे तो आपण बघूया फोर्ट तोरणा दॅन के अंडर शिवाजीज इज ॲडमिनिस्ट्रेशन ही मेड अ व्हेरी केअरफुल सर्वे ऑफ इट अँड अपॉइंटेड ऑफिसर्स सच ॲज अ मराठा किल्लेदार अ ब्राह्मिन्स अ ब्राह्मिण सबनेस अँड अ प्रभू कारखानेस द गॅरिशन इन्क्लुडेड मावलाज Kauris, ramoshis mahars and such brave men for many other caste and communities in swarajya all caste and communities were to be treated like and no distinction made on the basis of caste as repairs to the fort started a surprise awaited the people they discovered four metal pots filled to the brim with mahors the workers were Overjoyed. They said that this was a gift to Shivaji from the goddess Bhavani, who had blazed his efforts. All the money discovered was brought to Shivaji. No one thought of taking anything from it for himself. After all, it was a wealth of swaraj. Shivaji felt greatly elated.

ब्राह्मण सबनेस प्रभू इत इत्यादी जे अधिकारी होते त्यांची त्यांनी नेमणूक किल्ल्यावर केली शिवंदीत मावळे आणि कोळी रामोशी महार या ज्या जाती जमाती होत्या जा याच्या चूर माणसे जी होती ती त्यांनी नेमली स्वराज्याच्या सैन्यात कोणताही जातीभेद किंवा कोणताही वर्णभेद त्यांनी केला नाही आणि किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य तर मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी हे काम किल्ल्याचं काम चालू असताना त्यांना सापडल्या कामकारांना सुद्धा आनंद झाला आणि शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे तिनेच हे धन दिले असे जो तो म्हणू लागला कामकारांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या एका मोहोरलाही त्यांनी हात कोणी लावला नाही आणि ते स्वराज्याचं धन होते हे ते हे त्यांनी हे ते मानत होते ठीक आहे स्वराज्याच्या कार्यासाठी एवढं धन एकाकी सापडलं म्हणून शिवरायांना सुद्धा हुरूप आला आणि आपल्या कार्याला आई भवानीचे आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले देन शिवाजी युटिलाइज पार्ट ऑफ द ट्रेजर फाउंड इन द फोर्ट टू पर्चेस आर्म्स अँड अमिनिशन द रेस्ट He decided to use for another project which was already in his mind, about fifteen kilometers to the east of Thorna is a hill of Murumbadev. Shivaji had his eye on it for a long time. This hill was steep and difficult to access, and therefore a great strategy importance. Adil Shah had actually started constructing a fort on his hill, but had left it unfinished. दिस हिल ऑल दिस हिल ऑल्सो वॉज नॉट वेल गार्डेड अँड शिवाजी डिसायडेड टू कॅप्चर इट आता हे धन स्वराज्याच्या कामी आले या धनातून शिवरायांनी शस्त्र विकत घेतली दारुगोळा जमा केला आणि उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले तो बेत म्हणजे तोरण्या तोरणा जो किल्ला आहे त्याच्यापासून पंधरा किलोमीटरवर पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर आहे आणि शिवरायांनी तो हेरून ठेवला होता हा डोंगर उंच आहे अवघड आणि मोक्याचा सुद्धा होता आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता आणि या किल्ल्यावर पहारा सुद्धा तेवढा जास्त नव्हता तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले होते दॅन द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज्य आता स्वराज्याची पहिली राजधानी वन डे शिवाजी क्लाइम अप द हिल विथ अ सिलेक्टेड band of his followers and took possession of the partially completed fort the money found on thorna was used to complete the fortification of murumbade shivaji named this fort rajgad stone, stone masons carpenters blacksmith water carriers other workers all the people got busy they built the rajmahal Mahal, and 18 workshops राजगड बिकेम द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज्य स्वरा स्वराज्याची पहिली राजधानी एक दिवस शिवराय आपल्या निवडक जे सवंगडी होते त्यांना त्यांच्याबरोबर या किल्ल्यावर ते चढले आणि त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला तोरण्यावर जे सापडलेले काही धन होते जे काही त्यांना सापडलं होतं तोरणा किल्ल्यावर तर तो मुरुंबदेवाच्या अ आ... त्या डागडुगीसाठी त्यांनी तो खर्च केला आणि शिवरायांनी या किल्ल्याचे नाव राजगड असे ठेवले या गडावर पाथरटवटांनी दगड घडवले आणि लोहाराने भाता फुंकला सुतार गवंडी मजूर भिस्ती अशी सारी माणसे तिथे कामाला ला लागली राजवाडा बारा महाल अठरा कारखाने आणि राजगादी ही तयार झाली त्यावेळेस आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी बनली दॅन शिवाजी इज रॅपिड प्रोग्रेस आता स्वराज्याची जी त्यांची रॅपिड प्रोग्रेस म्हणजेच जी घवदड होती ती सुरू झाली होती फ्रॉम दॅन ऑनवर्ड शिवाजी मूव स्विफ्टली अँड कॅप्चर वन फोर्ट आफ्टर अनदर इन मावर शिवरायांची घवडदड जी आहे ती सुरू झाली होती बारा मावळ्यातील किल्ल्यांमागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले होते ओके द ट्वेल्व मावर सॉरी The whole country known as Bara Mawal. The 12 Mawals was overflowing with joy and excitement. The Patils and Deshmukh from many villages came and swore elegance to Shivaji. But Mawal had its own share of black legs who were ever ready to put a spoke in the fast moving will of Swaraja. Jealous of Shivaji's success, they complained to the Adil Shah collectors. शिरवल द कलेक्टर डिस्पॅच मेसेंजर टू बिजापूर अँड इन्फॉर्म आदिलशा ऑफ शिवाजीस रॅपिड प्रोग्रेस बारा मावळात आनंद आणि उत्साह यांना खूप पूर आला होता आणि गावगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या या मजुराला येऊ लागले परंतु तांदळात जसे काही खडे असतात तसंच मावळ्यातही काही दुष्ट माणसं जी आहेत ती होती शिवरायांचा हा जो रॅपिड प्रोग्रेस आहे हा जो उत्कर्ष आहे हा बघून त्यांच्यासुद्धा पोटात दुखू लागलं आणि शिरवळच्या आदिलशहाने आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध त्यांनी तक्रार केली ठाणेदार विजापूरला सांडगीस्वार पाठवून शिवरायांच्या या घवडधवडीची हकीकत जी आहे ती त्यांनी आदिलशहाच्या कानावर घातली नंद दे शिवाजी द शूड पॉलिटिशियन म्हणजेच शिवरायांचं चा चातुर्य Adil Shah was more surprised to get the news. He asked Shahaji Raja for an explanation. Shahaji Raja got himself out of this difficult situation by telling the Sultan that Shivaji Raja had probably taken over the fort for better administration of the Jagir. Shivaji also sent this message to the Sultan I have taken possession of the fort for better administration of the countryside. We did this only in the interest of the Sultan. there वॉज नो no evil डिझाईन at द बॅक ऑफ दिस action आता आदिलशहा चक्कीत झाला आणि त्याने शहाजी राजांना जाब विचार जाब जेव्हा विचारला तेव्हा शहाजी राजांनी मोठा पेज त्यांना सुद्धा मोठा पेज पडला पण त्यांनी ती वेळ निभावून नेली आणि जहागीरचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवाजीराजांनी हे किल्ले घेतले असावे असं शहाजीराजांनी आदिलशहाला कळवलं आणि शिवरायांनी सुद्धा आदिलशहाकडे जासूस पाठवला आणि सांगितलं की जहागीरचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही हे किल्ले घेतलेले आहेत आणि आदिलशहाच्या हितासाठीच हे किल्ले घेतले आहेत या दुसरा कोणती हितून नाही असं त्यांनी सांगितलं असं उत्तर ते शिवरायांनी आदिलशहाकडे पाठवलं द टू फोर्ट्स ऑफ कोंडाणा अँड पुरंदर टू हॅड स्ट्रॅटजी लोकेशन्स शिवाजी यूज दिस पॉलिटिकल स्किल अँड टूक कंट्रोल ऑफ बोथ द फोर्ट्स द नेक्स्ट फोर्ट टू कम अंडर हिज स्वे वॉज रोहिडा दिस वॉज फास्ट वर्क इन दिट अँड देर वॉज नथिंग टू स्टॉप शिवाजी नाव कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मुक्याचे होते शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले त्यानंतर रोहिडा जो आहे तो ताब्यात घेतला आणि स्वराज्याची घवडतड जी आहे ती अशा प्रकारे जोरात सुरू झाली सो फ्रेंड्स आपला जो, so जो चॅप्टर आहे तो इथेच कम्प्लीट झालेला आहे इथे तुम्हाला फोर्ट राजगड जो आहे त्याचा पाली दरवाजा जो आहे तो इथे इमेजमध्ये दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकता ओके okay, सो so आपला चॅप्टर जो आहे तो इथेच कम्प्लीट झालेला आहे होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे